नवीन वर्षाची सुरुवात ही पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन करायची असं अनेक भाविकांनी ठरवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर प्रचंड गर्दी आपल्याला मंदिरात बघायला मिळते. नवीन वर्षाची सुरुवात ही दरवर्षीप्रमाणे पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन करायचं ठरवलेलं आहे. गुढीपाडवा म्हटलं की आपली गुढी उभारायची आणि मग आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं किंवा बाप्पाचं दर्शन घेऊन मग गुढी उभारायची अशी साधारण पुण्यामध्ये परंपरा आहे, प्रथा आहे जी वर्षानुवर्ष लोकांकडनं जसं पालन केलं जातं. नवीन वर्षाची सुरुवात ही सुखानं देवाच्या दर्शनानं व्हावी, हे नवीन वर्ष जे आहे ते उत्साहात जावं, आनंदात जावं यासाठी म्हणून भाविक जे असतात ते या मंदिरात येत असतात. आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला जो गाठ्यांचा हार असतो, गाठींचा हार यावर्षी घालण्यात आलेला आहे आणि ती यावर्षीची खरं तर खासियत आहे. आपण बघू शकतो की लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. सातत्यानं भाविक जे आहेत त्यांना आज सोडलं जात आहे आणि तितक्याच घाईनं त्यांना पुढेही पाठवलं जात आहे कारण प्रचंड मोठी गर्दी सध्या मंदिरात आहे. आपण जर बघितलं तर यावर्षीची खासियत म्हणजे बाप्पाला घातलेला गाठींचा हार आणि हेच या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला बाप्पाला सुंदर नटलेलं सजलेलं बघायला मिळतंय आणि हे वर्ष जे आहे हे नवीन वर्ष लोकांचं आनंदात जावं, उत्साहात जावं, त्यांचं हे संपूर्ण वर्ष हे छान गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत राहाव्यात आणि याच्यासाठी त्यांना बाप्पाचा आशीर्वाद हवा असतो आणि त्या आशीर्वादासाठी म्हणूनच खरं तर लोक इथे आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आपण काही भाविकांशी देखील बोलूयात. काय सांगाल आज तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात? खास नवीन वर्षाची सुरुवात करतोय गणपती बाप्पाची. अनेक भाविक आहेत जे आपल्याला इथं बघायला मिळतात, जे इथे आलेले आहेत. अनेक वर्षांची त्यांची बाप्पावरची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटीच खरं तर हे सगळे भाविक जे आहेत ते येत असतात इथे आणि त्यांची त्यांची जी श्रद्धा आहे ती देवापुढे मांडत असतात. काय सांगाल आज तुम्ही आलेला आहात इकडे? अनेक लोक जे आहेत तिथे आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती केलेली आहे. कॅमेरामन अमोल गवाळे सह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.